आणि वर्षा गायकवाड शिवसेना भवनामध्ये दाखल झालेले आहेत. दक्षिण मध्य मुंबईसाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची ही एक महत्वाची बैठक होतीये आणि अनिल देसाईंच्या प्रचार रणनीतीसाठी ही बैठक होतीये आणि त्याच संदर्भातली अपडेट आपण पाहतोय. वर्षा गायकवाड सुद्धा या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत. ही त्यांची दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवर. वर्षा गायकवाड सुद्धा शिवसेना भवनामध्ये दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक आहे. दक्षिण मध्य मुंबईसाठी ही बैठक असेल. या बैठकीमध्ये काय रणनीती ठरते हे सुद्धा पाहणं महत्वाचे असेल. अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्यासोबत आहेत. पंकज, आपण पाहतोय रणनीती ठरेल, आणखी कोणते महत्वाचे मुद्दे असतील या बैठकीमध्ये? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे नेते जे ते शिवसेना भवनामध्ये दाखल झालेले आहेत. वर्षा गायकवाड या सुद्धा शिवसेना भवनामध्ये आलेले आहेत, कारण वर्षा गायकवाड यांची उत्तर मध्य मुंबईतून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली. आतापर्यंत वर्षा गायकवाड या दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई यांचा प्रचार करत होते आणि अचानक त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे कुठेतरी प्रचार यंत्रणा जी आहे ती विस्कळीत होऊ नये, कार्यकर्ते इकडचे तिकडे जाऊन अनिल देसाई यांच्या प्रचारामध्ये कुठल्या अडचणी निर्माण होऊ नयेत ही काळजी घेण्यासाठी समन्वय साधण्याची बैठक जी आहे. नक्कीच नक्कीच पंकज, धन्यवाद.